महाविकास आघाडी दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील रामवाडी झोपडपट्टी येथे प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी लंके यांनी थेट झोपडपट्टीवासियांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अभिषेक कळमकर, किरण काळे, माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, विकास उडाणशिवे, साजिद काझी, श्रीरंग अडागळे आदी उपस्थित होते. ज्यांना गरिबीची झळच बसली नाही त्यांना गरिबांचे दुःख काय समजणार, अशी टीका यावेळी लंके यांनी सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केली. आपण खासदार झाल्यास सत्तेचा वापर सर्वसामान्य आणि गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी करणार असल्याची भावनाही यावेळी लंके यांनी व्यक्त केली. तसेच खासदार म्हणून निवडून आल्यास शहरातील झोपडपट्टीवासियांचा आपण चेहरा मोरा बदलू, तसेच कचरा वेचकांचे कल्याण मंडळ स्थापन करून त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, शिक्षण आणि त्यांचे जीवनमान उंचवण्याचे आश्वासनही लंके यांनी यावेळी दिले. लंके हे पहिलेच उमेदवार आहेत की त्यांनी झोपडपट्टीतील नागरिकांची आस्थेने विचारपूस केली, त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता उभी राहणार असल्याचे यावेळी बोलताना माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांनी स्पष्ट केले. भाऊ राहणारी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले नागांनी सविस्तरपणे या निवडणुकीच्या पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला. आपले सर्वांचे नगरसेवक, माजी नगरसेवक गुरुसाहेब उडाणशिवे यांनी सुद्धा सविस्तरपणे या ठिकाणी मान्य केले. तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हा झोपडपट्टी परिसर, हा परिसर बदलवण्याची जबाबदारी ती यांनी घेतली लागली असं. तर माझं ते उद्दिष्ट आहे प्रत्येक झोपड झोपडीत राहणारा माणूस चांगल्या घरात राहिला पाहिजे. शेवट गरिबी काय असती, सर्वसामान्य लोकांचे दुःख काय असतात, हे दुःख जाणणारा मी कार्यकर्ता, गरिबी पाहिलेला कार्यकर्ता आहे. ज्यांनी कधी आयुष्यात गरिबीत पाहिली नाही, ज्यांना आपण 5 वर्ष पूर्वी निवडून दिलं त्यांना गरिबी काय, गरिबांचे दुःख काय माहीत नाही. फक्त निवडणूक आल्यानंतर मागच्या 5 वर्षापूर्वी एखादी शिक्षकला आले असतील, 5 वर्षांनी डायरेक्ट मतभाव घ्यायला परत येतील किंवा त्यांचे कोणीतरी कार्यकर्ते या ठिकाणी येतील, तर त्यांना कुठल्याही सर्वसामान्य लोकांची अडचण माहीत नाही. शेवट मी एक असा कार्यकर्ता आहे की गरिबाच्या दुःख ते माझं दुःख मानणारा कार्यकर्ता आहे, गरिबाचा आनंद तो माझा आनंद मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे निश्चित साहेब तुम्हाला केंद्राच्या माध्यमातून झोपडपट्टी विकासासाठी जो काही निधी लागेल तो निधी कमी करून दिला जाणार नाही हा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अनेक प्रश्न मला, अनेक वेगवेगळे प्रश्न असतात, संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा काही प्रश्न असतो, अजून काही व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात. आमच्याकडे आमच्याकडे सहकाऱ्यांनी सांगितलं की कचरा वेचणाऱ्या लोकांचं महामंडळ झालं पाहिजे, हे सुद्धा आपण निश्चित यापूर्वी कालखंडामध्ये करू. आणि निश्चित तुम्हाला एक समाधान वाटेल, परत माझ्या सारख्याकडे काय काम निघेल तुम्ही हक्काने माझ्याकडे येऊ शकता. माझ्या सारख्याकडे मध्यस्थी लागत नाही, मला नाही पी ए नाही कोण नाही, मीच माझा पी ए असतो, म्हणून मला सहज तुम्ही भेटू शकता, मला भेटू शकता. पण दुसऱ्या ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी निवडून दिलं ते सहजासहजी भेटत नाही, हे पहिल्या गोष्टी इथे नसतात असतात. तुम्हाला मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्ही त्यांना निवडून दिला, परत भेटले का तुम्हाला तो पाहायला मिळाले का? पाहायला पण मिळालं नाही. एखाद्या तुम्ही तरी तुम्हाला पाहायला मिळालं असून कोणाच्या कार्यक्रमात पुढे इकडे जाताना येताना तेवढं. आम्ही माणसात राहणारे कार्यकर्ते, जनतेत राहणारे कार्यकर्ते, त्यामुळे निश्चित पुढल्या कालखंडामध्ये या परिसराचे झोपडपट्टीचं नाव बदलवण्याचं काम करू आपण. भाऊ झोपडपट्टीचं नाव मी काम करणारा कार्यकर्ता मला कामामध्ये आवडतो. बाकी लोकांना राजकारणामध्ये फक्त राजकारणातून सत्ता घ्यायची, सत्तेतून प्रतिष्ठा आणि आपला मोठ्यापणा मिळवण्यासाठी काही लोकांना राजकारण करायचं असतं, पण माझ्यासारखा माणूस राजकारणातून सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना कसा होईल, माझ्या गोरगरिबांचे आश्रय कसे पुसायचे, माझ्या गोरगरिबांच्या कुटुंबातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कधी मिळेल, हा विचार करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि तुमच्यातला आहे.
हक्काने माझ्याकडे कधी पण येऊ शकता, हक्काने काम सांगू शकता, व्यक्तिगत स्वरूपाचे असू, सार्वजनिक स्वरूपाचे असू, आरोग्याच्या बाबतीत समस्या असू, हे निश्चित सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल हाच या ठिकाणी शब्द देतो. आणि जाता जाता मी तुम्हाला विनंती करून जातो, एकदा फक्त माझ्या विश्वास टाकून पहा, तुमच्या विश्वासाला पुढं तडा जाणार नाही. आणि आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, हे आपलं चिन्ह आहे. हे चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे. लोक वेगवेगळ्या मार्गाने येतील, कोण काहीतरी आमिष दाखवले जातील, काय अडचण नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्था करून घ्या. गुडले गरीबा घरचं लग्न नाही, काय अडचण नाही, फक्त पण गरीबाला ध्यानात ठेवा. आणि आपलं घरकुलाची काळजी करू नका, कोण तुमचं घरकुल आडवी येतो ना, मी बघतो ना, हे काम कोणाच्या होत नाही ना, हे काम करायला मला जास्त आनंद असतो. आणि मला सगळ्यात जास्त आनंद कोणता असतो, सर्वसामान्य माणसाला चांगलं घर मिळालं पाहिजे, माझ्या झोपडीत राहणारा राहायला पाहिजे, आणि झोपडीत राहणारा मुलगा चांगल्या दर्जाचं त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. या याच्यावर काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या घरकुलाचं निश्चित स्पष्ट स्वरूप. आणि आपला अनुक्रमांक नंबर आहे 2 नंबर आणि चिन्ह काय आहे, तुतारी वाजवणारा माणूस, लक्षात ठेवा बरं का. याचं मोठ्यांच्या नादी लागू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मोठे लोक फक्त स्वार्थापुरतेच आपल्याकडे येत असतात, मोठे लोक फक्त आपला कामापुरता वापर करून घेतात, पण गरीब माणूस हा आपल्यासाठी 24 तास असतो, कधी पण उपलब्ध असतो. जसं तुम्ही दादांचा अनुभव घेतला तसं माझा पण अनुभव घ्या. दादांच्या बाबत दादा आमदार झाले किती वर्ष होते, 25 वर्ष ना, 25 वर्ष झाले तरी तुम्ही दादांचं काम घेतलं, दादांनी तुम्हाला आधार दिला ना, दादांचा वारसा चालवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं, दादांनी आधार दिला, हम तुम्हारे साथ ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.